हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज माझ्याबरोबर बिगुनी आज आहे। माझ्याकडे दोन कलर आहेत, म्हणजे हे झाड मी पावसात मागे पण मी एक व्हिडिओ काढलेला होता, तर माझं हे मागे पावसातसुद्धा जगलेलं झाड आहे। आणि मग त्याचे मी कटिंग्स करून वेगवेगळ्या कुंडीत लावलेत आणि ती अशी मस्त झाड झालेली आहेत। आतासुद्धा मी तुमच्यासमोर एखादं कटिंग करून दाखवते की ती इझी आहे। आपण कटिंग करून कटिंगनी हे झाड वाढवणं किंवा नवीन नवीन आपले पॉट तयार करणं, या झाडाला विशेष काळजी लागत नाही। हे उन्हात ठेवायचं आणि पावसाच्या वेळी हे झाड, बाकी डायरेक्ट पावसात नाही ठेवायचं। डायरेक्ट पावसात हे झाड ठेवलं तर हे खराब होऊ शकतं, म्हणजे हे कुजतं, याची मुळं कुजतात आणि झाड आपलं मरून जाऊ शकतं। त्याच्यामुळे डायरेक्ट पावसात हे झाड नाही ठेवायचं, कारण ह्याला अतिपाणी घातलं किंवा लागलं तर हे झाड मरतं। बाकी इझी टू ग्रो आहे, अगदी इझिली आपण 3-4 इंचाची फांदी घेतली, खालची पानं काढून टाकायची आणि मातीत खोचायचं, इझिली ग्रो होतात। आणि मुख्य म्हणजे ह्याला वर्षभर फुलं येतात, अगदी पावसातसुद्धा येतात, अर्थात एवढी नाही आहेत, थोडी कमी येतात पण नक्कीच येतात। तर हे वर्षभर फुलणारं आणि जरी फुलं नाही आली, म्हणजे येतातच अर्थात, नाही फुलं नसली, कमी असली, तरी याची पानांचा आकार आणि पानांचा कलर इतका सुरेख असतो की ते झाडसुद्धा कुंडीत छान भरगच्छ असलं तरी खूप लक्ष वेधून घेतं। आणि ह्याला खत तुम्ही कुठलंही लिक्विड फर्टिलायझर घाला, महिन्यातून एखादा घातलं तरी चालेल। बाकी इझी टू ग्रो आहे, गार्डन सॉईल आणि कंपोस्टमध्ये थोडंफार खत घाला आणि गार्डन सॉईल घाला तरी ते झाड इझिली त्याच्यात छान वाढतं। आता हे मी तुम्हाला कटिंग दाखवते आणि माझ्याकडे एक कुंडी तयार आहे की ज्याच्यामध्ये झाड मेलेलं आहे, त्याच्यात जस्ट मी खोचणार आहे। तर हे एवढं फांदी मी घेतली, मीच व्हिडिओ काढते त्याच्यामुळे मला ते जरा कठीण पडतं आहे। ती खालची पानं जरा व्यवस्थित काढायची आणि ते साधारण 1-1.5 इंच आत जाईल अशी फांदी तोडायची, म्हणजे साधारण 3-4 इंचाची फांदीसुद्धा खूप झाली। आणि ह्याची पानंसुद्धा अगदी जवळजवळ असल्यामुळे झाड हे खूप छान दिसतं, म्हणजे फुलं नसतील आणि झाडाला झाड नुसतं असेल तरी पण ते छान दिसतं। हे इझी टू ग्रो आहे, बघा मी नुसतं खोचलं आहे आणि हे सुद्धा कुंडीने अख्खं भरलं जाईल। हे असं झाड आहे आणि ऊन पाहिजे फक्त त्याला, उन्हासाठी लक्ष द्या आणि पाण्याचा विचार करून घाला की पाणी म्हणजे ड्राय झालेलं सॉईल असं बघा आणि पाणी घाला। तर हे गार्डनमध्ये सुंदर दिसणारं झाड आहे, तुम्ही पण तुमच्या बागेत लावा आणि बागेची शोभा वाढवा। मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा माझा व्हिडिओ। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।